येणाऱ्या 2019 विधानसभा निवडणुकीकरिता दर्यापूर मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी दावेदारी ठोकण्याकरिता कंबर कसलेली आहे. यावर बाहेर गावावरून येणारी नवीन चेहरे दिसून येत आहेत. तर स्थानिक उमेदवार म्हणून शिवसेनेतून बबनभाऊ विल्हेकर यांची दावेदारी राहण्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी रिपाईकडून बळवंत वानखडे यांची उमेदवारी ठोकण्याची चर्चा चालू आहे. मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नसल्याने दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भेटीगोठी देऊन आपला प्रचार सुरू केलेला आहे. कोणत्या उमेदवाराला फायदा होईल हे मात्र पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यावरच ठाऊक होईल. मात्र जनतेमध्ये सद्यस्थितीत तरी शिवसेनामधून बबनराव विल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाईमधून बळवंत वानखडे, अपक्ष उमेदवार अमित मेश्राम, अनिल इंगळे, ऍडव्होकेट संतोष कोल्हे, गोपाल चंदन, भाजपमधून आमदार रमेश गुंदिले, सीमाताई सावळे आपली दावेदारी ठोकण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेनामधून इच्छुक उमेदवार बबनभाऊ विल्हेकर यांनी महावॉईस न्यूजला बोलताना सांगितले, मी पवन विल्हेकर दर्यापूर. 1988 मध्ये हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराशी प्रेरित होऊन मी शिवसेनेचा शिवसैनिक झालो. 1990 मध्ये दर्यापूर विधानसभा मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून सन्माननीय प्रकाश पाटील भारसाकडे साहेब यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर पुन्हा ज्या ज्या या कालावधीमध्ये निवडणूक आल्या, 95 लोकसभेचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील अनंतराव गुळे साहेब यांना सुद्धा लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. आणि तेव्हापासून आज ताकद ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या शिवसेनेचे जे कार्य आहे, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हेच ध्येय नजरेसमोर ठेवून प्रत्येक कार्यात शिवसेनेच्या मी सहभागी झालो. 2006 काही कारणास्तव या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, तर आपल्या शिवसैनिकाचा वाली कोण? तर या माध्यमानं सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही भेटायला गेलो. त्यावेळी बाळासाहेब इंगणेकर माझ्यासोबत होते आणि तेच उमेदवार होते. बाळासाहेब ठाकरे साहेबांचं त्यावेळी दर्शन घेतलं, त्यांच्या चरणाला जाऊन स्पर्श केला आणि त्यांनी माझ्या डोक्यावर जो हात ठेवला त्याची ऊर्जा कायम ठेवून आजपर्यंत मी शिवसेनेच्या कार्यात सक्रिय सहभागी राहतो. 2009 दर्यापूरची विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळं 2007-06 मी प्रामुख्यानं मतदारसंघात प्रामुख्यानं फिरत राहिलो आणि त्या कालावधीमध्ये सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांचा माझा दांडगा संपर्क आला आणि 2009 मी उमेदवारी मागितली. त्यावेळेस मला उमेदवारी मिळाली नाही आणि त्याच गतीनं पुनश्च सरसेनापती बाळासाहेबांचे जे मी चरणस्पर्श आणि डोक्यावर त्यांनी जो ठेवलेला हात होता ती ऊर्जा कायम ठेवत मी आज ताकद कार्य करत आहे. त्याचप्रमाणे 9